स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेला आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून शेकडेवारी हा घटक सोडवत असताना, शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी किंवा सरासरी काढत असताना ठराविक अशा सोप्या सोप्या ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे. पहा, एखाद्या संख्येचं 10% जेव्हा आपल्याला काढायचं असतं, ज्यावेळेस एखाद्या संख्येचं 10% काढायचं आहे, त्यावेळेस काय करायचं, एक जो शून्य आहे एक शून्य कमी करायचा. उदाहरणार्थ 500 जर आपल्याला 10% काढायचे असतील तर काय करायचं, डायरेक्ट एक शून्यला घालवायचं, म्हणजे त्याचं काय येणार, 500 10% किती येणार, 50%. त्यानंतर पहा, दिलेल्या संख्येचं 12.5%, म्हणजेच 12. दिलेल्या संख्येचं जर आपल्याला 12.5% काढायचं असेल किंवा 12.5% काढायचं असेल तर त्या संख्येला काय करायचं, 1/8 गुणायचं. किती ना, 1/8 गुणावे. दिलेल्या संख्येचं जर आपल्याला 12.5% काढायचं असेल तर त्या संख्येला काय करायचं, 1/8 डायरेक्ट गुणले तरी त्याचं उत्तर बरोबर येत असतं. त्यानंतर एखाद्या संख्येचं आपल्याला 20% काढायचे असतील, किती, 20%. तर एखाद्या संख्येचे 20% काढत असताना संपूर्ण गुणाकाराची प्रक्रिया न करता दिलेल्या संख्येला डायरेक्ट 1/5 गुणायचं. किती ने, 1/5. दिलेल्या संख्येचं ज्यावेळेस आपल्याला 20% काढावायचं असेल तेव्हा त्या संख्येला डायरेक्ट 1/5 गुणायचं. समजा 500 आपल्याला 20% काढायचं, तर 500 × 1/5 अशा प्रकारे गुणायचं. आता 5×5 इथं डायरेक्ट किती येईल मग आपलं, 100%. 500 × 20% म्हणजे किती येईल, 100%. त्यानंतर समजा दिलेल्या संख्येचं आपल्याला 25% काढायचं, किती, दिलेल्या संख्येचं 25%. तर त्या दिलेल्या संख्येला काय करायचं, 1/4 गुणायचं. किती ने, 1/4. नंतर आहे बघा, दिलेल्या संख्येचं आपल्याला 37.5%, म्हणजे 37.5% काढायचं असेल तर त्या संख्येला काय करायचं, 3/8 गुणावे. दिलेल्या संख्येला 3/8 गुणायचं. 37.5% काढत असताना त्या संख्येला 3/8 गुणायचं. हा, त्यानंतर आहे बघा, दिलेल्या संख्येचं 50% काढायचं, म्हणजेच काय करायचं, 1/2 आपल्याला गुणायचंय. समजा आपल्याला 500 × 50% काढा, तर 500 × 1/2 तर आपल्याला डायरेक्ट इथं 25 येईल आणि 0 म्हणजेच काय येईल, 250% येतं. हे सहज आहे, परंतु जर आपल्याला सरावाने गुणाकार करत बसायचं म्हणलं तर जास्त वेळ लागतो. म्हणून आता 500 × 50% काढा असं आपल्याला सांगितलं तर पटकन 500 × 1/2 म्हणजेच 250% होईल, किंवा 200 × 1/2 100% होईल. हे आपल्याला पटकन कमी वेळामध्ये सोडवता येतं. त्यानंतर दिलेल्या संख्येचे 62.5% म्हणजेच 62.5% एखादी संख्या दिली आणि त्या संख्येचं 62.5% काढा असं सांगितलं तर त्या संख्येला काय करायचं, 5/8 गुणायचं. किती ने, 5/8. त्या संख्येला 5/8 गुणलं की 62.5% येत असतं. त्यानंतर दिलेल्या संख्येचं 75% काढा. एखाद्या संख्येचं किंवा एखाद्या वस्तूचं किमतीचं जर आपल्याला 75% किंमत काढायला सांगितलं तर त्या संख्येला काय करायचं, 3/4 गुणायचं. किती ने, 3/4. त्यानंतर पहा, दिलेल्या संख्येचे 87.5% काढायला सांगितले. दिलेल्या संख्येचे 87.5% काढायला सांगितलं तर त्या संख्येला आपल्याला काय करायचं आहे, 7/8 गुणायचं. आपलं उत्तर येऊन जाईल. ह्या ज्या सोप्या ट्रिक्स आहेत, हे वेळ कमी करण्यासाठी दिलेल्या काढलेल्या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत. आता याच्यावर आधारित एखादं आपल्याला उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, पहा, त्याच्यावर आधारित समजा एखादं उदाहरण असं दिलं की 1200 × 15% काढा. तर याचं कसं करतो आपण, 1200 × 15% म्हणजेच काय, 100. याला हे जाईल, या 2 0 दोन्ही जाईल, म्हणजेच काय होईल, 12 × 15. याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल आणि त्याचं येणारं उत्तर आपल्याला इथं आपण 12 × 15 केल्यानंतर त्याचं उत्तर किती येईल, 80 येईल. बरोबर, त्याऐवजी पुन्हा समजा तुम्हाला असं विचारलं तर आपण जे शॉर्टकीज पाहिल्या होत्या या शॉर्टकीजनुसार जर समजा आपल्याला असं विचारलं 1200 × 20% किती, तर आपल्याला काय आपण पाहिलं होतं, 20% काढायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला एखाद्या संख्येचं 20% काढायचं म्हणलं ना, तर किती न गुणायचं आपल्याला, 1/5. म्हणून 1200 × 1/5 असं डायरेक्ट गुणल्यानंतर त्याचा गुणाकार करायचा. 5×5, 5×2 = 10, 5×5 = 20 आणि 0 म्हणजेच किती येईल, 240% येईल. अशा प्रकारचे जे शॉर्टकीज आहेत, या शॉर्टकीनुसार कमी वेळामध्ये आपण उदाहरणे सोडवू शकतो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या सहज आणि सोप्या गणिते ट्रिक्स मिळवण्यासाठी जर आपण अद्याप माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओ खालील लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन दाबा व
त्याच्या बाजूला असणारे बेल आयकॉन ॲक्टिव्ह करा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास मिळेल. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन सोप्या ट्रिक्ससह. धन्यवाद.